नमस्कार, मी वैभव तेलकडे सकाळ मार्फत आपलं स्वागत करतो आहे. आज मी मंडई येथील आलेलो आहे आणि काहीच दिवसात सणांना सुरुवात होणार आहे आणि सोबतच महागाई भाजीचे दर जास्त वाढल्यामुळे त्याबाबत आपण ऐकूया लोकांचे मत. आता पुढील सण येणार आहे आणि येत्याच आता दर वाढलेले आहे भाजीचे आणि फळांचे, तर या दरांबाबत आपण काय बोलाल? असं आहे ना की आम्ही सहसा नॉनव्हेज वगैरे काही खात नाही, त्यामुळे आम्हाला ह्या भाज्यांचे दर जरा वाढले तरी विशेष काही असा फरक पडत नाही. काही भाज्यांचे दर वाढले, गव्हाऱ्यांचे दर वाढले, वांग्याचे दर वाढले, तर याबाबत आपलं म्हणणं काय? हे सगळं काय असतं, सीझनल असतं, त्यामुळे आत्ता भाव वाढलेले असले तरी नंतर कमीसुद्धा होतात. आत्ता मागणी वाढलेली असते त्यामुळे भाव वाढलेले असतात. पाऊस पडून गेलेला आहे, जरा शेतामध्ये पाणी वगैरे पण असतं, त्यामुळे ते जरा नुकसान झालेलं असतं, त्यामुळे मागणी जास्ती असल्यामुळे ते आपोआप दर वाढतातच. एकंदरीत इकॉनॉमिक्सचा नियम हाच आहे की जशी मागणी वाढेल तसे दर वाढणार आहे. आणि आता जे टमाट्याला मदत भाव नव्हता 3 दिवसा पहिले, 50 पैशांनी टमाटे मार्केटमध्ये आले शेतकऱ्यांतर्फे आणि मग शेतकऱ्यांचं याबाबत भरपूर नुकसान झालं आहे, तर त्या नुकसानाबाबत आपण काय बोलाव? ते आता मोदी सरकारने जे काही 3 नियम आणलेले आहेत त्याला विनाकारण विरोध केलेला जात आहे, पण प्रत्यक्षामध्ये असं आहे की ह्याच टोमॅटोवरती प्रक्रिया वगैरे जर केली तर हे असे एकदम घाऊक प्रमाणामध्ये बाजारामध्ये टोमॅटो आले तरीसुद्धा त्यांनी विशेष असा काही फरक पडणार नाही, दर कमी होणार नाहीत त्यामुळे. कॅमेरामन नेहासह वैभव तेलखडे, सकाळ, पुणे.